राज्यातील शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेच्या कारवाईने वेग घेतलाय. केंद्रीय निवडणूक आयोगाला विधिमंडळाकडून पत्र पाठवण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरा शिवसेना पक्ष कोणता हे ठरविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून शिंदे व ठाकरे या दोन्ही गटांच्या पक्ष घटना पत्राद्वारे मागवल्या आहेत. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. विधिमंडळ सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे गरज पडल्यास लवकरच दोन्ही गटांच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आपले म्हणणे आता विधिमंडळासमोर मांडावे लागणार आहे. आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यापूर्वी खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय नार्वेकर घेणार आहेत. दरम्यान अलीकडे नार्वेकर विधानसभेत बोलताना म्हणाले होते की ज्याप्रमाणे 1977 साली बाळासाहेब देसाई यांनी विधानसभेचे अध्यक्षपद भूषवले होते आणि क्रांतिकारी निर्णय घेतले होते त्याप्रमाणे मी सुद्धा क्रांतिकारी निर्णय घेणार आहे. त्यांच्या या विधानामुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या प्रलंबित प्रश्नावर नार्वेकर काय भूमिका घेणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार का याकडे त्याचे लक्ष लागले आहे.